नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये. सर्वजण एकत्र बसलेले असतात तर आबा रोहिणीला विचारतात की अगं रोहिणी, तुझी सुनबाई कुठे? आजकाल ती दिसत नाही, काय करते माहिती नाही. आणि ती सुद्धा नवीन असल्यामुळे तिची सुद्धा मंगळागौर आहे पण ती तर दिसत नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की डॅड आओ, ती तिच्या रूम मध्ये असेल, आजकाल ती फक्त झोपलेली असते. आणि अंजूला रोहिणी सांगते की नैना रूम मध्ये आहे का ती बघ, आणि जर असेल तर तिला बाहेर बोलावून घेऊन ये. तेव्हा आबा म्हणतात की अगो अंजू कशाला, अंजू तू तुझे काम कर आणि रोहिणी तुझी सून आहे ना, तू जा आणि बोलावून घेऊन ये. तिच्यासाठी तुझ्या काही जबाबदारी आहे की नाही? तेव्हा रोहिणीला मात्र मनात राग येतो आणि मनात म्हणते की खूप मोठी महाराणी आहे ना ही नैना, आणि आम्ही हिचे नोकर, हिला बोलवून आणायचे, तिला काय खायचे काय नाही हे आम्ही करायचे, आणि ह्या डॅडला सुद्धा कुणाचा पुळका येईल हे काही सांगता येत नाही. तेव्हा रोहिणी लगेच उठून नैनाला बोलवण्यासाठी जायला निघते तर रजनी म्हणते की अगं रोहिणी थांब, नैना आली. आणि तेवढ्यात नैना बाहेर येते आणि नैना म्हणते की काय झाले, तुम्ही सर्वजण माझ्याबद्दलच बोलत होतात का? तेव्हा रजनी म्हणते की हो अगं, तुझ्या मंगळा गौरीबद्दलच बोलत होतो. ते ऐकून तर नैना खुश होते आणि लगेच रजनीच्या लक्षात येते. लगेच रजनी आबांना म्हणते की अहो आबा, नैना तर प्रेग्नेंट आहे, मग ती ही पूजा कशी करणार? आणि प्रेग्नेंट बायकांनी मंगळागौरीची पूजा करायची नसते. तेव्हा रोहिणी म्हणते की इट्स ओके, मग हिची मंगळागौर आपण पुढच्या वर्षी करूयात, ह्या वर्षी कलाची मंगळागौर करूयात. आणि तसंही कलाचीच मंगळागौर जास्त महत्वाची आहे तर नैनेला राग येतो आणि रागानेच ती कलाकडे बघत असते. म्हणजे कसे, एकीच्या हट्टासाठी दुसरीची मंगळागौर कशाला कॅन्सल करायची? तेव्हा रजनी म्हणते की हो नैना, तू कला सोबतच थांब, म्हणजे ह्यावर्षी तुला कला सोबत जी मंगळागौर कशी साजरी करतात त्याबद्दल सर्व माहिती मिळेल आणि मग पुढच्या वर्षी आपण तुझी मंगळागौर करूयात. तेव्हा आबा म्हणतात की हो नैना, मग तू यावर्षी सर्व व्यवस्थित शिकून घे. आणि नैना मात्र रागाने मनात म्हणते की ह्या आबाजींना सुद्धा मध्ये मध्ये काही बोलायची गरज आहे का? आपण जे काही बोलतो म्हणजे तेच ग्रेट, नुसते नैन्याला काही येत नाही आणि कला मात्र महान, इतकेच त्यांना सिद्ध करायचे असते. तेव्हा आबा सरोजला म्हणतात की हे बघ सरोज, तू घरातील मोठी सून आहे, मग कलाच्या घरी तू फोन करून आमंत्रण कर आणि बाकीच्या लोकांना सुद्धा तू आमंत्रण दे. तेव्हा मात्र ते ऐकून सोहम अगदी खुश होतो. त्याला समजते की आता नक्की काजल या घरामध्ये येईल आणि अगदी त्या जीन्स शर्ट ऐवजी अगदी नटून थटून या घरात येईल. ते ऐकून तर सरोज म्हणते की आबा, मला तुमच्या अजिबात पटत नाही, मुळातच ह्या दोघीच मला पटत नाही, त्यामुळे या कार्यक्रमात कुठलीही जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकू नका, यापेक्षा खूप महत्वाची काम ची जबाबदारी माझ्यावर आहे जे मी टाळू शकत नाही. आणि सरोज रागाने रूम मध्ये निघून जाते. कलाला खूप वाईट वाटते, नैनाला तर राग येतो. तेव्हा रजनी म्हणते की आबा, तुम्ही काळजी करू नका, मी सर्वांना फोन करते आणि सर्व तयारी सुद्धा. त्यानंतर इकडे संगीता भाजी निवडत असते आणि काजल ही चहा खारी खात असते आणि ती संगीताला म्हणते की खरी बाई, तुम्ही सुद्धा चहा खारी खा, आणि तुम्हाला माहिती आहे ना की मला चहा खारी किती आवडते. संगीता म्हणते की काजल जरा शांत आणि चहा घेते ना, मग गप गुमाने घे, किती बडबड करत राहशील. तेव्हा संगीता म्हणते की अगं, मी तुझ्या बाबांना सांगते की महिन्यातून 30 रुपये तरी बाजूला काढून ठेवत जा, कारण महिन्यातून एकदा तरी ते तुला खारी घेऊन येतील. तेवढ्यात संगीताच्या मोबाईलवर कॉल येतो आणि ती काजलला म्हणते की अगं, तुझ्या कलाताईच्या घरून फोन आहे. म्हणून संगीता लगेच फोन घेते आणि हॅलो बोलते तर रजनीही बोलत असते. ते बघून संगीता तर खुश होते आणि रजनी मॅडम, तुम्ही आणि बोला सर्व तिकडे व्यवस्थित ठीक तर आहे ना? तेव्हा रजनी म्हणते की हो आओ, इथे सर्व ठीक आहे, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही कशा आहात? तर संगीता म्हणते की आम्ही सर्वजण ठीक तर आहोत, परंतु तुम्ही फोन कशासाठी केला होता? तेव्हा रजनी म्हणते की आओ, कलाची मंगळागौर करायची, मग त्यासाठी आमंत्रण देण्यासाठी मी फोन केला होता. ते ऐकून तर संगीताला खूप आनंद होतो आणि काय सांगता, खरंच माझ्या कलाची मंगळागौर, आणि खरंच कालच माझ्या डोक्यामध्ये विचार तर आलाच होता. तेव्हा रजनी म्हणते की हो अगदी दणक्यात मंगळागौर करूयात, तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा संगीता खुश होऊन फोन ठेवते तर काजल सुद्धा खुश होऊन अगदी संगीताच्या तोंडात खारी भरवते. तेव्हा संगीता म्हणते की अगं, तोंडात का असे कोंबतेस? तर काजल म्हणते की अगं, अगोदर काय झाले ते सांग. तर संगीता खुशन म्हणते की अगं, तुझ्या कलाताईची मंगळागौर आहे, म्हणून रजनीताईंनी आपल्याला आमंत्रण देण्यासाठी फोन केला होता. आणि काजल, पण तरी सुद्धा मला टेन्शन आहे. आणि तेवढ्यात दिनकर आतमध्ये येतो आणि काय ग संगे, कसले टेन्शन आहे असे विचारतो. तेव्हा संगीता म्हणते की अहो, आपण कालच हा बोलत नव्हतो ह्या विषयावर, आणि तर आता आपल्याला
आपल्याला चांदेकरांनाच आमंत्रण हा देण्यासाठी फोन आला होता. आणि मंगळागौर म्हटल्यानंतर देणं घेणं हे तर आलेच, मग कसे काय करणार आपण. आणि संगीता आंबाबाईला हात जोडते, तूच यातून मार्ग दाखव ग. तेव्हा दिनकर म्हणतो की अगं फुल ना फुलाची पाक, राऊतच्या तुकड्यांनी जरी ओट्या भरल्या तरी चालतात. संगीता म्हणते की आपल्या मुलीचे सासर आहे ते. आणि मंगळागौरीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर रीत भादर ही चालते. चांदीचे ताट आणि चांदीचा नाग द्यावा लागतो. चांदेकर तर स्वतः रीती भाती तर व्यवस्थित पाळतात आणि आपण तर त्यांचे बाई. मग आपण हे सर्व करायला नको का. तेव्हा काजल म्हणते की अगं आई, पण आपल्याला नाही वाटत की हे सर्व आपल्याला काही करण्याची गरज आहे म्हणून. आणि कलाताईला सुद्धा हे सर्व नाही आवडणार, तिला आपल्या घराच्या कर्जाबद्दल माहिती आहे. तर संगीता म्हणते की अगं काजल, तू वेडी आहेस का, हा सोहळा आहे आणि यातूनच लेकीला माहेरचा आशीर्वाद मिळतो. आणि माझी आई नेहमी सांगायची की लेकीला जर चांदीचा नाग दिला तर वंश पुढे जातो. मुला बाळांनी घर भरते. तुझी कलाताई तर समजूतदार आहेच, परंतु ते तिचे सासर आहे हे आपण विसरायला नको. नंतर कुणी तिला बोलायला नको तर दिनकर म्हणतो की हो काजल, आई जे सांगते ते बरोबर आहे. तेव्हा संगीता म्हणते की पण आपण हे सर्व कसे मॅनेज करायचे. त्यानंतर इकडे कला ही प्रेझेंटेशनची तयारी करत असते आणि अद्वितीला काही करत असतो की चल लवकर, किती वेळ झाला. तेव्हा कला रागाने म्हणते की काय रे चांदेकर, अरे करून दे मला ह्या प्रेझेंटेशनची व्यवस्थित तयारी, कशाला मध्ये मध्ये करतोस, आणि मी पहिल्यांदा हे सर्व प्रेझेंटेशन करतेच ना. अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, हजारो हे प्रेझेंटेशन मी केले असेल. तर कला म्हणते की अरे तू केलेत, परंतु मी पहिल्यांदा हे सर्व करते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हे बघ, तू काही ह्या डिपार्टमेंटची हेड नाही, मी आहे हेड, तू केवळ फक्त माझा हेडगेस आहे. तर कला म्हणते की वा, हा काही जोक होता, हसू मी. तेव्हा अद्वैत म्हणतो की नको हसू, कारण हे सर्व तुझ्यामुळेच घडते. कला विचारते की काय रे, काय माझ्यामुळे घडते, माझा काय संबंध. तेव्हा आदित म्हणतो की काय संबंध, म्हणजे हेच की मंगळागौर पूजा आणि नवरा बायकोचे ते नाटक हे सगळं तुझ्यामुळे घडते. तेव्हा कला उठते आणि रागाने म्हणते की एक मिनिट, मला काही हे सर्व करण्याची हौस नाही आणि अजिबात मला तुझ्याबरोबर पूजेला बसण्यास सुद्धा इंटरेस्ट नाही, अगोदर सुद्धा नव्हता आणि आत्ता सुद्धा नाही मी फक्त. तर लगेच आदित म्हणतो की हो आबा म्हणतात म्हणून तू पूजेला बसणार असेच तुला म्हणायचे असेल, आणि सतत आबांच्या मागे पुढे करत असते. तेव्हा कला म्हणते की अरे मी आजोबांच्या मागे पुढे करत नाही हे तुला कळले ना. तेव्हा आदित म्हणतो की हो करतेच, आणि कारण मी तुझा नवरा आहे म्हणून, आणि मला नवरा म्हणण्याचा आता खरंच खूप कंटाळा आलेला आहे. तेव्हा कला म्हणते की नवरा बायको खेळायचा हो ना. आणि हे बघ चांदेकर, ह्या सर्व घरातील गोष्टी आहे, निवांतपणे आपण घरी आल्यानंतर बोलूयात. मला प्लीज आत्ता प्रेझेंटेशनची तयारी करून दे, एकतर मला खूप टेन्शन आलेले आहे. तर अद्वितीला म्हणतो प्रेझेंटेशनची तुम्हाला सांगू नको, मी तुला सांगितले ना की मी डिपार्टमेंटचा हेड आहे म्हणून. तेव्हा मग कला म्हणते की अरे मग खऱ्या अर्थाने तू बघायला पाहिजे की प्रेझेंटेशनची पूर्ण तयारी, आणि तुला माहिती नसेल तर सांगते की अरे आपल्यासाठी हे प्रेझेंटेशन खूप महत्वाचे आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की हो तू आजोबांची लाडकी सून आहे आणि घरी सर्व काही तूच करत असते हे तुला दाखवून द्यायचे असते. तेव्हा कला म्हणते की असे काही नाही आणि असेल मी आजोबांची लाडकी सून, पण तुला काही इतका जळफळाट होतो. तर अद्वैत म्हणतो की मी तुझ्यासारखा बालिश नाही मला जळफळाट होण्यासारखा, आणि जर तू आबांची लाडकी सून आहे तर मग आबांना का म्हणालीस नाही मी नाही करणार मंगळागौर म्हणून. तेव्हा कला म्हणते की पहिली गोष्ट मला माहिती नव्हते की आपल्या दोघांना एकत्र पूजेला बसावं लागणार म्हणून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरातील कसले खुश होते हे बघितलेस ना तू, आबा आणि रजनी मॅडम काय बोलले हे तू ऐकले नाहीस का, मग मी त्यांच्या आनंदावर पाणी फिरवायचे का हे मला नाही पटत. आणि तिसरी गोष्ट, तुला जर हे पटत नव्हते तर तू मन मोकळेपणाने सांगायचे होते सर्वांसमोर, मग आयत्या वेळी नेहमीसारखा तू गप्प का बसलास. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की मला असे वाटले की तू नाही म्हणशील. तर कला म्हणते की मला वाटले नाही म्हणजे, आणि मी का नाही म्हणू, म्हणजे सर्व मीच करायचे याला काय अर्थ आहे. बघ तुला जर नको असेल तर तू नको म्हणायला हवे होते. तर आदवी म्हणतो की हो ना लाडकी सून तर तूच आहे. तेव्हा कला म्हणते की अरे पण लाडका ना तूच आहे ना, तू गरजावही आहे का, मग तुझ्या घरात तू हक्काने तुझे मत सांगायलाच हवे. तेव्हा आदवी म्हणतो की गप्प बस मी सुट्टी नाही घेणार. तर कला म्हणते की नको घेऊ मला तरी काय करायचे. तर आदवी म्हणतो की हो म्हणजे आबांच्या मागे पुढे करण्याचा तुझ्याकडे आणखीन एक चान्स आहे, आणि आबांना हे दाखवून द्यायचे की बघा की तुमच्या लाडक्या नातवाला तुमच्या शब्दाची किंमत
नाही म्हणून. तेव्हा कला म्हणते की अरे प्रत्येक गोष्टीवरून तूच मला सारखा सारखा बोलत असतो, तर अद्वैत तिला म्हणतो की गप्प बस, कालच्या सारखी परत धावपळ करशील आणि उद्या तर मंगळा गौर आहे, त्याच्यासाठी पण धावपळ करशील आणि मग रात्री ऑफिसचे काम करत बसशील आणि आबा परत मला तुला भरवायला, आणि परत म्हणतो की गप्प बस, अजिबात मस्करी करू नकोस, मला तुझ्याशी नाही बोलायचे. तर कला म्हणते की अरे मी तुझ्याशी नाहीच बोलत, मी कधीच तुला डिस्टर्ब करत नाही, मीच तुला सांगते की अरे तू शांत हो, मी कशाला तुला डिस्टर्ब करू, आणि काल रात्री सारखे मी मंगळा गौरीचे काम करून ते काम नाही करू शकत, कारण मंगळा गौरीची रात्र ही जागवायची असते. तेव्हा आदित म्हणतो की तू आत्ता म्हणशील आणि नंतर करशील दिवसभर, आणि नंतर ऑफिसचे काम करशील आणि मग दाखवशील मी कशी ग्रेट आहे, मग त्यापेक्षा नकोच, घेतो मी सुट्टी. तेव्हा कला बॅग घेते आणि तुझे काय करायचे ते तुझे तू ठरव, मी माझी मंगळा गौर करणार, आणि लगेच बॅग घेऊन बाहेर निघून जाते. अद्वैत तिच्याकडे बघत म्हणतो की काय माजुर्डी आहे ही, आणि मी तर मंगळा गौर करणार बाबा म्हणून कलाचे सोंग आणतो, याला काय अर्थ, माझ्या राशीला लागलेला मंगळ आहे हा, आणि म्हणते की मंगळा गौर करणार आहे म्हणून, काय होणार आहे माझे कुणास ठाऊक, असे बोलून तो बाहेर येतो. तेव्हा कला बाहेर येते आणि आजोबांना म्हणते की हो मी आता ऑफिसमध्ये निघते. तर रजनी म्हणते की काय तुम्ही दोघी जण निघालात का, माझे जरा एक काम होते आणि येता येता ते काम करतान का. तेव्हा आदित म्हणतो की हो काकी बोल. तर रजनी लगेच म्हणते की अरे प्रथेप्रमाणे आपल्याला कलाच्या आईला या मंगळागौरीच्या कार्यक्रमाच्या दिवशी मणिमंगळसूत्र द्यायचे, मग येतानी पिढीतून छानसे असे मणिमंगळसूत्र घेऊन येतान का. तेव्हा आदित म्हणतो की हो काकी आणतो, अजून काही हवं आहे का. तर रजनी म्हणते की हो अरे तुम्ही दोघं आणि लवकर या, खूप तयारी करायची आहे. तेव्हा कला म्हणते की हो रजनी मॅडम येते. तर नयना लगेच म्हणते की अरे वा चांगले सुरू आहे कलाचे, आणि आता पर्स घेऊन रोज नवऱ्याबरोबर ऑफिसला जाणार वाटतं, म्हणजे घरातील कामाची नाटकं आता संपलेली दिसतात. आणि रोहिणी हे सर्व बघते आणि तिला तर आनंद होतो, कारण नयना ही कलाच्या किती विरोधात आहे ही तिच्या लक्षात येते. मग ती विचार करते की ह्या कलाला शह देण्यासाठी ही बॅदच जास्त चांगली आहे, हे तर माझ्या लक्षातच आले नाही. मी तर माझ्या लेखासमोरच माझं मत मांडते, परन माझ्या हे लक्षात आले नाही की लेखापेक्षा माझी सूनच माझ्या कामासाठी जास्त महत्वाची होईल, कारण आयत्या वेळी लागेन असा टोमना कसा मारायचा हे तर इला छान जमते. तेव्हा रजनी म्हणते की नाही ना हे पग ती घरचे सर्व सांभाळूनच डिझाईन करते, आणि त्यात तर येथे काही काम राहिले तर ते सांभाळून घेण्यासाठी मी आहे ना. तेव्हा नैना म्हणते की मामी तसे नाही, पण तुमच्या एकटीवरच हे सर्व काम पडतील म्हणून मी म्हटले. आणि कलाकडे बघत म्हणते की आता काय इला रोज ऑफिसला जाण्याची सवय लागली तर सगळी काम तुम्हाला एकटीलाच करावी लागतील. तेव्हा कला उत्तर देणार तोच लगेच रजनी म्हणते नैना हे पग कला येण्याच्या अगोदर मी आणि अंजू दोघी मिळूनच सर्व काम करत होतो. तेव्हा आबा म्हणतात की नाही रजनी अगं नैनाचे म्हणणे बरोबर आहे, मला सर्व काम पटलेत. तेव्हा रजनी म्हणते की अहो आबा. तर आबा म्हणतात की अगं रजनी मग सुनीला तुला मदतीला घ्यावीच लागेल, तू एक काम कर तुझ्या मदतीसाठी तू नैनाला तुझ्या हाताशी घे. हो की नाही नैना. तर नैनाची बोलती बंदच होते, कलाला हसू येते आणि रोहिणीला रजनीला सुद्धा खूप हसू येते. नैना म्हणते की आबा पण मी ह्या अवस्थेमध्ये सर्व काम कशी करणार आहे. तेव्हा आबा म्हणतात की हे पग नैना पूर्वीच्या काळी अशा अवस्थेत बायका घरची काम दळण कांडण व आणि मसाला वाटण हे वरवंट्यावर आणि जात्यावर बसून करायच्या, आणि एकतर आपल्याकडे आता सर्व सुखसोयी सुद्धा आहे. तेव्हा रजनी म्हणते की हो आबा तुम्ही अगदी बरोबर बोलतात, आणि नैनाला म्हणते की नैना जर या अवस्थेत तू काम केले तर तुला सुद्धा अगदी सुटसुटीत वाटेल, आणि हे सर्व काम डिलिव्हरी व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा करत असतात. काही काही बायका हे डिलिव्हरी होण्यापर्यंत सुद्धा काम करत असतात. आबा म्हणतात की नैना अगं तसेही तुला बाहेरचे आवडीचे काम तर करायला आवडतात, मग घरातील कामांना सुद्धा जरा हातभार लाव. तेव्हा नैना म्हणते की पण ह्यात सर्व मला काहीच येत नाही. तर रजनी म्हणते की अगं तू टेन्शन कशाला घेते, मी सर्व शिकवेल तुला, तू काळजी करू नको. तर कलाला खूप हसायला येत असते आणि नैनाचा चेहरा पार पडतो. तर ती म्हणते की सध्या मला ते नाही जमणार आणि मला जे झेपतील तेच काम मी करेन, पण आत्ता नाही आत्ता जरा मला मळमळ्यासारखे होते, मी आहे माझ्या रूममध्ये जरा बसते म्हणून नैना लगेच उठते आणि रूममध्ये नाटक करत निघून जाते. तेव्हा आबा कला आणि अद्वैतला निघण्यासाठी सांगतात. तेव्हा ते दोघे जण ऑफिसमध्ये निघून जातात. तर इकडे संगीतासुद्धा ही दिनकरच्या मदतीला आलेली असते, ते हमालीचे काम ते करत असते म्हणजे पोते वाहण्याचे. तर दिनकरला ती राहून द्या करत सर्व पोती तीच वाहत असते.
तेव्हा उन्हामुळे संगीताला खूप त्रास होत असतो आणि ती लगेच ते पोते वाहून झाल्यानंतर मध्येच खाली बसते आणि दिनकरला म्हणते की थोडंसं पाणी द्या. तेव्हा दिनकर गाईने पिशवीमधील बॉटल घेतो आणि संगीताला पाणी पिण्यासाठी देतो. दिनकरसुद्धा खाली बसतो तेव्हा संगीतासुद्धा गाईने त्याला ते पाणी पिण्यासाठी बॉटल देते. तेव्हा दिनकर म्हणतो की संगे, अगं तुला नाही सहन होत, तू जा घरी आराम कर. संगीता म्हणते की नाही, आपल्या कलाची मंगळागौर आहे, मग त्यासाठी तेवढा तो चांदीचा नाग आणि चांदीची वाटी घेतली तर मग मी पण पुन्हा हे काम नाही करायचे, पण तेवढ्यापुरते तर मला हे काम करून द्या. तेव्हा दिनकर म्हणतो की हो, पोरींच्या सुखासाठी आपल्याला तर हे करावेच लागेल. तेव्हा दिनकर उठून लगेच परत कामाला लागतो तर संगीता ही आई अंबाबाईला हात जोडते. अगं आता कृपा आमच्यावर असून दे, वय झाले त्यामुळे काम तर होत नाही, आमच्या पोरीच्या मायेची लाज राग. तेवढं मंगळगौरीच्या कार्यक्रमासाठी चांदीचं नाणं आणि चांदीचा नाग घ्यायचा आणि त्यासाठी तर हे सर्व करावेच लागेल. आणि तेवढ्यात दिनकर हा आपल्या पाठीवर पोते घेऊन आतमधून बाहेर येतो आणि संगीता त्याच्याकडेच बघत असते. त्यानंतर इकडे कलाही आपल्या रूममध्ये काही काम करत असते आणि ती तेव्हा विचार करते की आईबाबांनी तर पैशाची तयारी केली असेल की नाही आणि हप्ता तर आला असेल आणि उद्या तर मंगळागौर आहे. म्हणून ती लगेच संगीताला फोन करते, परंतु संगीता काही फोन उचलत नाही म्हणून ती दिनकरच्या मोबाईलवर कॉल करते. परंतु दिनकरसुद्धा फोन घेत नाही कारण ते दोघे कामात असतात. तर कला विचार करते की आई आणि बाबा दोघेसुद्धा फोन का घेत नसेल, थोडा वेळ वाट बघते, ते करेल नंतर. आणि तेवढ्यात कला ही जे काम करत असते तर त्याचे कागद आणि काही हे इकडे तिकडे पसरलेले असतात. तर आदवीच्या पायाला तो कागद लागतो. तर आदवीत म्हणतो की काय काय पसरा करून ठेवला माझ्या रूममध्ये, आणि तो इकडे तिकडे फेकायला लागतो. तर कला म्हणते की हे बघ चांदेकर, थांब, अरे घरात कार्य आहे तर पसरा होणारच, उद्या आहे मंगळागौर, मग मला ही सर्व तयारी करावीच लागेल. तेव्हा आदवीत तिला विचारतो की मग मी बसणार कुठे. कला म्हणते की अरे तू आत्ताच ऑफिसमधून आला, तुला अजून फ्रेश व्हायचे, कपडे बदलायचे आणि त्यानंतर मग तू बसशील, आणि तुला बसायचेच आहे ना, मग येथे एवढा सुद्धा पसारा नाही. म्हणून ती त्यातील काही या वस्तू बाजूला करते आणि बस येते असे म्हणते. आणि तर अद्वैत तिला चिडून म्हणतो की जर पसारा करण्याची स्पर्धा जर घेतली तर त्यात सुद्धा तुझा पहिला नंबरच येईल. तेव्हा कला म्हणते की अरे काही असून दे, तुला असेच म्हणायचे की काही जरी केले तरी मी त्यात माझा पहिलाच नंबर येईल, असेच ना. अद्वैत डोक्याला हात लावून म्हणतो की तुझा अति आगाऊपणा बंद कर. तर कला म्हणते की अरे तू मला अति आगाऊ म्हणतोस, मग अति आगाऊ सारखेच मी बोलणार. तर अद्वैत म्हणतो की गप्प बस, मुद्दा हा आहे की तुझ्याकडे जरा सुद्धा बेसिक असे शिस्त नाही आणि मला माझ्या रूममध्ये पसारा आवडत नाही हे तुला माहितीच आहे. आणि एवढंच होतं तर बाहेरून मार्केटमधून घेऊन यायचे रेडीमेड. कला म्हणते की अरे चांदेकर, आजोबा काय म्हटले होते की घरचं कार्य आहे, मग जमेल तेवढे घरीच करा म्हणून. आणि तुला जर हे चालत नसेल तर तू लगेच जा आणि बाहेर आजोबांना म्हण, आजोबा हे सर्व मी बाहेरून घेऊन येतो, तर मग मी हे सर्व नाही करणार आणि मग पसारा सुद्धा नाही होणार. तेव्हा आदित्य म्हणतो की मी म्हणलंच होतो की अजून आजोबा हे कर ते कर असे का म्हणले नाही, आणि तुझ्याबरोबर मला अख्खी मंगळा गौर करायची त्यापेक्षा मी मंगळावर जाऊन बसलेला मला परवडेल. तर कला म्हणते की अरे मग जा तेथेच जाऊन बस, माझा कशाला इथे डोकं खातोस, जा पटकन फ्रेश होऊन ये, तोपर्यंत मी तुला बसायला जागा करून देते. तर अद्वैत हा म्हणतो की लवकर संपो. कला म्हणते की आगाऊ, तर अद्वैत तिला म्हणतो की अति आगाऊ. आणि अद्वैत आपले कपडे घेऊन रूम मध्ये जातो तेव्हा कला त्याच्याकडे एकटक रागाने बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैत हा रूम मध्ये हा मंगळागौरीची पूजा चालू असताना जायला निघतो. तर कला म्हणते की अद्वैत थांब, मी काही बाहुली नाही पाहिजे तेव्हा बायको म्हणून बाजूला घेऊन मिरवायचे आणि नंतर सोयीने बाजूला करायचे. आणि आजोबांना म्हणते की जर हे असेच असेल तर मला माफ करा, मला मंगळागौरीची पूजा नाही करायची, असे बोलून कला ही आतमध्ये निघून जाते. तर आबांना हे जोरात धक्का बसतो आणि त्यांच्या छातीत जोराची चमक निघते. तेव्हा सर्वजण आजोबांना आजोबा करून आजोबांजवळ धावतात. तेव्हा डॉक्टर आजोबांना चेक करतात. आजोबा रूममध्ये असतात तर अद्वैत दरवाजाजवळ असतो. तर आजोबा म्हणत असतात की यांचा संसार कधी सुखाचा होणार. तेव्हा हे सर्व ऐकून अद्वैत ठरवतो की आबांसाठी का होईना, पण मला या खरेशी चांगले तर वागावीच लागेल. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा. धन्यवाद.